नमस्कार मित्रांनो, मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपला मराठमोळा चॅनल मायबाप सह्याद्री। आपल्या चॅनलचा हा 24वा किल्ला आज आपण पाहणार आहोत, तो म्हणजे किल्ले जझीरे महबूब म्हणजेच किल्ले जंजिरा। मराठ्यांना कधीही न जिंकता आलेला हा जंजिरा किल्ला आज आपण पाहणार आहोत। जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आपल्याला रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील मुरुड हे गाव गाठावे लागते। तेथून बोटीच्या प्रवासाने आपण किल्ले जंजिऱ्यावर पोहोचतो। हल्ली पर्यटकांचा येथे ओघ वाढलेला असून शनिवार रविवार येथे जायचे झाल्यास आपल्याला खूप सारी गर्दी इथे पाहायला मिळते। ह्या कोरा बंदराच्या इथे आपल्याला पोहोचल्यावर आपल्याला येथूनच जंजिरा किल्ला जाणारा बोट मिळते। अगदी सध्याच्या काळात इथे 80 रुपये तिकीट असून जाण्या येण्यासाठी आपल्याला या बोटीचा खूप महत्त्वाचा रोल आहे। साधारण 10 ते 15 मिनिटाच्या बोटीच्या प्रवासानंतर आपण किल्ल्याच्या महादरवाजाजवळ पाय उतरवतो। तसे पाहता येथून खरी आपल्याला जंजिरा किल्ल्याची मोहीम सुरू करावी लागते। येथून पर्यटकांची गर्दी असल्याने आपल्याला 1/2 ते 1.5 तास किल्ल्याच्या महाद्वारात जाण्यासाठी वेळ लागतो। येथे बाजूलाच आपल्याला हजारो वर्षाचं समुद्राच्या लाटा झेलत उभे असणारी तटबंदी आणि बुरुज आपल्याला नजरेस पडतात। जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आपल्याला हे बोटवाले साधारण 1.5 ते 1 तासाचा कालावधी देतात। यामध्ये आपल्याला जंजिरा किल्ला थोडा गडबडीत पाहावा लागतो, कारण की गडावर बरेचशा तोफा, तटबंदी, बुरुज, वाड्यांचे अवशेष, तलाव इत्यादी बरेचशा दुर्गावशेष असून आपल्याला हे पाहायचे झाल्यास एकदम व्यवस्थितरित्या पण लवकर असा किल्ला पाहावा लागतो। महाद्वारातून आत गेल्यावर आपण प्रथमतः डावीकडे असणाऱ्या गोड्या पाण्याचा तलाव आणि तेथे असणारी वाडा किंवा इत्यादी तटबंदी पाहून आपण उजवीकडे जायचे। गडाच्या उजव्या बाजूस गेल्यावर आपल्याला येथे सिद्धी सुरूल खानाचा भव्य दिव्य पण भग्नावशेष असणारा हा वाडा नजरेस पडतो आणि तसेच बाजूला गोड्या पाण्याचा तलाव आणि इतर खूप दुर्गावशेष आपल्या नजरेत येतून पडतात। ह्या भागाची पाहणी करून झाल्यावर आपण प्रथम दरवाजाच्या उजव्या बाजूला लागूनच असणाऱ्या तटबंदीच्या वरती जायचे। तेथे आपल्याला लांडा कासम, बिलाल बांगडी आणि इतर असणाऱ्या 70 ते 75 तोफा आपल्या नजरेस पडतात। आज देखील याची भव्यता आपण पाहिल्यावर अचंबित होतो। We'll be right back.
जंजिरा किल्ल्याच्या ह्या तोफा म्हणजे एक वेगळंच म्हणावं लागेल, कारण की ह्या भव्य दिव्य तोफा पाहून आपल्याला त्या काळात याचा किती उपयोग असेल याची प्रचिती येते। स्वतंत्र संस्थानिक किंवा एक स्वतंत्र राजा म्हणून सिद्धी येथून आपला जुलमी राजवट चालवत असे। परंतु महाराष्ट्राच्या शिवशंभूंनी या जंजिराच्या सिद्धीला देखील जेरीस आणले। भले या किल्ला आपण जिंकला नसला तरी या जिंजीच्या मनात छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज आणि त्याच्यानंतर असणारे अखल मराठा साम्राज्याचे सगळे योद्धे हे मनात भीती करूनच त्याचे कायम होते, त्यामुळं त्यांनी नंतर मराठ्यांच्या वाटेला कधीही गेला नाही। तर जंजिरा किल्ल्यावरील दोन गोड्या पाण्याच्या तलावापैकी असणारा हा एक तलाव। मित्रांनो, जंजिरा किल्ल्याच्या सफरीतील हे आपलं किल्ल्यावरचं सर्वोच्च ठिकाण जे आता आपण पाहायला चाललेलो आहोत। बाले किल्ल्यावर आता आपण चाललेलो आहोत। या बाले किल्ल्यावरनं संपूर्ण किल्ल्याचा आपल्याला एक व्ह्यू घेता येतो। हा किल्ला मराठे कधी जिंकू शकले नसले तरी छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी या किल्ल्यावरच्या सिद्धीला, इथल्या संस्थानिक किंवा इथल्या प्रशासनकर्त्याला इतकं बांधलं की फक्त त्याचं हा जंजिरा इतकंच त्याची टेरिटरी किंवा साम्राज्य राहिलं, ह्याच्यावरती त्याला काही करता येणार। हजारो वर्षाची गुलामगिरी, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती या सगळ्या घटनेतनं, या सगळ्या प्रकारातनं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि अकल मराठा साम्राज्याचे सर्व योद्धे यांनी येथील कोकणातल्या जनतेला पुन्हा एकदा आपल्या प्रभावात आणलं। छत्रपती शिवराय आणि अकल मराठा साम्राज्य यांच्या या कार्याला आपण सलाम करायचा आणि या जंजिरा किल्ल्याला आपण भेट देताना आपल्या या पराक्रमी वीरांना कायम एक मानवंदना द्यायची। तर मित्रमंडळींनो, आपल्याला आमचा हा 24वा किल्ले जंजिरा ब्लॉग आवडला असल्यास आमचा चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।